अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। स्वामी भक्त हो नमस्कार। स्वामी महाराज अक्कलकोट नगरीत येण्यापूर्वी अनेक ठिकाणी पदभ्रमंती करत होते, जनकल्याणाचे कार्य करत होते। यातच गुजरातमधील कच्छमध्ये नारायण सरोवर म्हणून प्रख्यात तीर्थ आहे, तिथे त्रिविक्रमाचे मंदिर सुद्धा आहे। द्वारकेहून अनेक लोक तेथे जात। नारायण सरोवराचे महात्म्य वेगळेच आहे, अनेक लोकांची तिथे श्रद्धा आहे। लोक तिथे स्नान करून त्रिविक्रमाचे दर्शन घेत। तेथील मंदिराचे अधिकारी एक साधू होते आणि त्यांचे चार शिष्य होते। जेव्हा लोक स्नानासाठी जात, ही मंडळी त्यांच्याकडून पैसे घेत आणि जर पैसे दिले नाही तर त्यांचा अपमान करत आणि त्यांना हाकलून देत। हा प्रकार स्वामी बघत होते। याचा कायमचा छडा लावण्याचे स्वामींनी ठरविले आणि स्वामी स्वतः येथे स्नानासाठी आले। स्नानासाठी जात असताना या मंडळींनी स्वामींना अडवले आणि बोलले, तुम्हाला जर स्नान करायचे असेल तर 1 रुपया द्या आणि त्यानंतर स्नान करा। त्यांनी असे बोलतात स्वामी हसू लागले आणि स्वामींनी एक लीला केली। ती अशी की स्वामी महाराज एकदम गुप्त झाले आणि सरोवराच्या मध्यभागी पाण्यावर निराधार बसले। स्वामी भक्त हो, हा प्रकार ह्या मंडळींनी बघितला। साहजिकच त्यांची काय हालत झाली असेल याची आपण कल्पनाच करू शकत नाही। अहो, ते एकदम घाबरले आणि धावत जाऊन थेट आपल्या गुरूंकडे गेले आणि त्यांना हा सर्व प्रकार सांगितला आणि त्या मठाधिपतींना सुद्धा आश्चर्य वाटले आणि ते लगेच धावत धावत स्वामींकडे आले। स्वामी पाण्यावर अधांतरी बसलेले बघून त्यांनी लगेच स्वामींना लोटांगण घातले आणि पश्चातापूर्वक प्रार्थना करू लागले। महाराज, अपराधाची क्षमा करा स्वामी। आजपर्यंत ह्या क्षेत्रात राहून पैशासाठी पुष्कळ साधू संतांचा अपमान केला, पैशाच्या आशेने पुष्कळ लोकांना लुटले आणि आपला उदरनिर्वाह चालविला। महाराज, टिळेमाळा घालून साधू नाव धारण करून लोकांकडून पैसा कसा काढावा यात सर्व आयुष्य घालवले। आम्ही निरंतर देवाच्या सानिध्यात असतो, मात्र चिंतन धनाचे करतो। आमचा पटशिष्य राधाकांत तोही भ्रमात पडून ह्या वाईट कर्मात आम्हाला मदत करू लागला। महाराज, अशा आम्हा नीचांवर कृपा करा। पुत्र कितीही दृष्ट असला, अपराधी असला, तरी आई कधीही मारत नाही, क्षमा करते। तरी स्वामी, आपण आमच्या आश्रमात येऊन आम्हाला पुनित करा, आम्हाला पुनित करा स्वामी। स्वामी भक्त हो, स्वामी आई आहे। स्वामींना सर्वांचा कळवळा आला आणि स्वामी महाराज पाण्यावरून चालत बाहेर आले। स्वामी बाहेर आल्यानंतर लगेचच सर्वांनी स्वामींचे चरण घट्ट पकडले। सर्वांना पश्चाताप झालेला बघून स्वामी सुद्धा त्यांच्यासोबत देवालयात आले। सर्वांनी स्वामींची पूजा केली, नैवेद्य अर्पण केला आणि सर्व मंडळी जेवायला बसली। इतक्यात त्यात एक संशयी ब्राह्मण होता। तो मनातल्या मनात बोलू लागला, हे संन्यासी पाण्यावरून चालत आले हे खरे आहे, पण यांच्याकडे काय इंद्रजाल आहे की हे कोणी योगी आहे हे काहीच समजत नाही। परंतु बहुतेक औषधी असावेत असे वाटते, किंवा वेदबाह्य साधन ह्या दोघांपैकी काहीतरी करणारे असावेत। असा तर्कवितर्क त्या ब्राह्मणाच्या मनात सुरू होता आणि त्या क्षणी स्वामींनी त्याच्याकडे बघितले आणि बोलले, अरे, आम्ही इंद्रजाल करणारे असो किंवा वेदबाह्य साधन करणारे असो किंवा योगी असो, तुला काय करायचे आहे? स्वामी भक्त हो, स्वामींनी असे बोलताच तो संशयी ब्राह्मण एकदम चपापला आणि चमत्कार तिथे नमस्कार या उक्तीप्रमाणे त्याने लगेचच स्वामींचे चरण पकडले आणि क्षमा मागत बोलू लागला, स्वामी मला क्षमा करा, मी आपल्यावर शंका घेतली। आपण प्रत्यक्ष दत्त महाराज आहात, मी अज्ञानाने आपल्यावर संशय घेतला। आई मुलाला क्षमा करते, आपणही मला क्षमा करा स्वामी। स्वामींना दया आली आणि स्वामींनी त्याच्याकडे प्रेमाच्या नजरेने बघितले आणि त्याला क्षमा केले। हा सर्व प्रकार लोक बघत होते। स्वामी कोणी सर्वसामान्य नसून निसंशय दत्तावतारी आहेत ही सर्वांना खात्री पटली आणि सर्वांनी एकघोषात स्वामी नामाचा जय जयकार केला। बोला श्री स्वामी समर्थ महाराज की जय।
स्वामी भक्त हो, ईश्वराने प्रत्येक मानवाला दोन खूप मोठ्या शक्ती दिलेल्या आहेत। त्या शक्ती म्हणजे अनन्य प्रेमाची शक्ती आणि अतूट अभेद्य विश्वासाची शक्ती। जर आज एखाद्या माणसाकडे असलेल्या सर्व गोष्टी लुटवल्या, तो पूर्णतः कंगाल झाला, तरीही प्रेम आणि विश्वासाच्या शक्तीने तो त्याचे संपूर्ण विश्व निर्माण करू शकतो। इतके ह्या शक्तींचे महत्त्व आहे आणि ह्या शक्ती प्रगट करून प्रत्येक मानवाला आत्मनिर्भर करण्यासाठीच तर ईश्वर अवतार घेत असतो, श्री गुरु रूपात येत असतो। आणि जर कोणी लोकांच्या विश्वासाचा, प्रेमाचा, स्वतःच्या स्वार्थासाठी फायदा घेत असेल, तर हे स्वामींना कदापिही मान्य नाही। हा स्पष्ट संदेश स्वामींनी आजच्या लीलेतून सर्वांना दिला आहे। आणि बघा, हा स्वामींचा संदेश तिथल्या सर्व मंडळींना समजला आणि त्यांनी सुद्धा क्षमा मागत अतिशय नम्रपणे स्वतःची चूक मान्य केली, त्यात सुधारणा केली आणि स्वामींनी सुद्धा त्यांना माफ केले। आणि म्हणूनच या लीलेतून बोध घेता आपल्याला सुद्धा आत्मपरीक्षण करायचे आहे की आपण कोणाच्या श्रद्धेचा, विश्वासाचा किंवा प्रेमाचा व भक्तीचा आपल्या स्वार्थासाठी फायदा तर घेत नाही ना। आणि जर घेत असेल तर त्वरित स्वामींची माफी मागत त्यात सुधारणा करायची आहे। आणि ह्या पृथ्वीवर स्वामींच्या प्रेमाचे, स्वामी विश्वासाचे साम्राज्य वाढवण्यासाठी आपले योगदान द्यायचे आहे। स्वामी भक्त हो, हीच स्वामींची इच्छा आहे। चला तर मग आज आपण सामुदायिक प्रार्थना करूया। हे समर्था, तुमच्या प्रेमाचेच साम्राज्य विश्वात पसरो, तुमच्या अनन्य भक्तीचेच साम्राज्य या विश्वात पसरो। प्रत्येक मानवात एकमेकांबद्दल असलेली ईर्ष्या, तिरस्कार, अविश्वास विलीन होऊन सर्वांमध्ये फक्त अतूट अभेद्य विश्वासाचे नाते दृढ हो आणि सर्वांची सर्वांगीण प्रगती हो। हे माऊली, हीच तुमच्या चरणी प्रार्थना। बोला अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरु अवधूत चिंतन भक्त वत्सल भक्ताभिमानी अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।